नमस्कार मुलांना आज आपण भाषा विषयातील पुढचा घटक घेणार आहोत समानार्थी शब्द प्रतिशब्द तुम्ही म्हणाल यात काय शिकायचे समानार्थी शब्द पाठ केले की होऊन जात बरोबर आहे प्र समानार्थी शब्द खूप पाठांतर करावे लागतात आणि या समानार्थी शब्दाला तुम्ही जर महत्त्व समजून घेतलं या समानार्थी शब्दांचं तर तुम्हाला कितीतरी गुण मिळून जातात म्हणजे जा अख्खा संपूर्ण मराठीचा पेपर समानार्थी शब्दांवरच आधारित आहे असं समजा उतार्यामध्ये जे शब्द येतात त्याचे अर्थ समजले पाहिजेत म्हणजे समान अर्थ कळायला पाहिजे कवितेमध्ये वेगवेगळे वेग शब्द वापरले जातात त्याचे अर्थ समजले पाहिजे संवादात शब्द वापरले जातात त्याचे अर्थ समजले पाहिजेत बातमीमध्ये जाहिरातीमध्ये किंवा इतरत्र कुठेही प्रश्नामध्ये जर प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामधल्या शब्दांचा अर्थ समजला नाही तर आपणाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढता येत नाही आणि म्हणून आपणाला शब्दांचे समानार्थी शब्द माहीत असले पाहिजेत पेपर सोडवायला गेलं ना की मुलं म्हणतात खाली दिलेलं असतं कसूर या शब्दाचा प्रतिशब्द कोणता म्हणजे प्रतिशब्द म्हणजे काय हो असा प्रश्न मला बरेच मुलं विचारतात तर प्रतिशब्द म्हणजे त्याच अर्थाचा शब्द समानार्थी शब्द समानार्थी म्हणजे समान अर्थ अशा पद्धतीनं आपणाला हे शब्द जाणून घ्यायचे असतात बघा ना आता गेलेच वर्षी असा प्रश्न आला कवितेमध्ये पण हा शब्द आला होता मी गावाला गेलो असतो पण शाळेला सुट्टीच नव्हती पण हा काय आहे परंतु आहे पण महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्याचा पण शिवरायांनी केला होता मग इथे पण या शब्दाचा अर्थ काय तर पण म्हणजे प्रतिज्ञा आणि मग गेल्या वर्षीच्या कवितेमध्ये पण हा शब्द आला होता आणि पण या शब्दाचा अर्थ कवितेत कोणत्या अर्थानं वापरला आहे परंतु या अर्थानं वापरलाय की प्रतिज्ञा अर्थाने वापरलाय की सूचना या अर्थाने वापरलाय अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय त्याच्यामध्ये दिले होते पण पन ज्यांना पण या शब्दाचे दोन्ही अर्थ माहीत होते परंतु आणि प्रतिज्ञा त्या मुलांची उत्तरं अगदी बरोबर आली आणि म्हणून आपणाला सगळ्या भाषा विषयामध्ये उत्कृष्ट गुण मिळवायचे असतील तर समानार्थी शब्द जाणून घ्यायचे आणि ते पाठांतर देखील करायचे आता आपण काही ठराविक शब्द बघूया कसूर काही शब्द असे असतात किती व्यवहारात वापरतो ते, वापर ते जर आठवले ना हा कामात कुसकसूर करतो म्हणजे कामात दुर्लक्ष करतो किंवा कामात तो चूक करतो दुर्लक्ष चूक हे कसूर या शब्दाचे अर्थ आहेत आता कसर म्हणजे काय थोडासा बदल केला की अर्थ भयंकर बदलतो कसर साड्यांना कसर लागले कसर म्हणजे वाळवी लागली ती जी कीड असते ना त्याला कसर असं म्हणतात आणि लग्नामध्ये कशाची कसर ठेवली नाही म्हणजे उणीव ठेवली नाही बघा शब्दांचे अर्थ आणि हे शब्द कुठेही वापरले जातात आणि म्हणून आपणाला त्यांचे अर्थ कवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक कौणं लिहिली कवणं म्हणजे पद्य पद्य म्हणजे तुमची कविता गाणं हे कवन या शब्दाचा अर्थ आहे त्याच्यानंतर खोंड गाईला खोंड झाला खोंड म्हणजे काय गोऱ्हा तरुण बैल बघा गाईला जर आपल्या भाषेत मुलगा झाला तर त्याला म्हणायचं खोंड गोऱ्हा आणि गाईला जर मुलगी झाली तर त्याला म्हणायचं कालवड खोंड कालवड हे विरुद्धलिंगी शब्द आहेत याचे अर्थ माहीत असतील तर आपणाला लिंगही व्यवस्थित सोडवता येतं आणि म्हणून शब्दांचे अर्थ माहीत करून घ्या मग आता असे काही प्रश्न येतात की अधोरेखित शब्दाचा प्रतिशब्द कोणता अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता अधोरेखित शब्दाचा समानार्थ कोणता किंवा अधोरेखित शब्दाला कोणता समानार्थी शब्द होणार नाही असं वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात जंगलात आम्ही कुरंग पाहिला कुरंग म्हणजे हरीण कुरंग कुरंग म्हणजे हरिण त्याच्यानंतर तो मिथिला नगरीचा महिपती होता महिपती म्हणजे राजा भूपाळ नरेश भूपती महिपती हे सगळे नृप राजा भूप भूपती महिपती हे सगळे शब्द राजाचे आहेत आणि हे पाठ असले पाहिजेत त्याने वडिलांचाच कित्ता गिरवला त्याने वेगळं काय असं केलं कित्ता म्हणजे वडिलांचं वडिलांनी जे केलं तेच मुलांनी केलं म्हणजे वडिलांचाच आदर्श त्याने घेतला कधी हा आदर्श चुकीचाही घेतात मुलं वडील चुकीचे वागले की मुलंही चुकीचे वागतात पण मुलां गा वडिलांनी चांगलं काम केलं तर मुलंही चांगलं काम करतात तो चांगलं आदर्श कित्ता गिरवला आदर्श असं मग खाली खाली आता खालील शब्दांच्या यादीत असा एक प्रश्न विचारला जातो खालील शब्दांच्या यादीत समुद्राचे किती प्रतिशब्द आले आहेत समुद्राला किती प्रतिशब्द आहेत बघा आता अभ्र अभ्र म्हणजे ढग आणि परीक्षेमध्ये हे कच्च काम करायचं बरं का निरद द म्हणजे सुद्धा शेवटी आला की ढगच निर आहे निरद नीर म्हणजे पाणी पाणी ज्याच्यात आहे ढगात पाणी आहे म्हणजे तो नीर पाणी ज्याच्यात आहे तो ढग इंदू इंदू म्हणजे काय इंदू म्हणजे चंद्र इंदू म्हणजे चंद्र जलधी पाण्याचा साठा समुद्र अर्णव म्हणजे सुद्धा समुद्र नीरव निरव शांतता होती तिथं नीरव शांतता म्हणजे कोणीही बोलत नाही अशी प्रचंड शांतता जीवनदायिनी म्हणजे नदी वारी राशी म्हणजे समुद्र सिंधू म्हणजे समुद्र आणि तरंगिणी म्हणजे नदी बघा असं जर व्यवस्थित कच्च केलं आणि हे कच्च कधी करता येईल जेव्हा तुमचे हे शब्दांचे अर्थ पाठ असतील तेव्हा म्हणून शब्द आपल्या यशोदीप याच्यामध्ये जो जो पाच आठशेच्या वर समानार्थी शब्द दिलेले आहेत ते जरूर रोज नियमितपणे वाचा आणि मग आता किती प्रतिशब्द आलेत समुद्राला एक दोन त्याच्यानंतर तीन आणि चार चार शब्द समुद्राला आलेले आहेत असं उत्तर अचूक येतो दोन मार्क मिळतात म्हणजे जोक नाही दोन मार्काने आपली मेरिट जाऊ शकते बरं का दोन मार्क मिळाले तर राज्यात पहिलंही येऊ शकतो बरं का आणि म्हणून दोन मार्क मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं कष्ट करायला शिका कच्चे काम करायला आता काही सूक्ष्म फरक असतात आणि आपले ते नेहमीच गोंधळ करतात म्हणून असे शब्द ना जरा वेगळेच काढायचे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सारखवट शब्द म्हणून दिलेले आहेत त्याचाही अभ्यास करा एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असतात त्याचाही अभ्यास करा आणि समान अनल आग अग्नि अनल पावक वनी विस्तव अनल म्हणजे विस्तव आग अनल वनी विस्तव अनिल म्हणजे वारा पवन वात वायू समीर समीरन पवन हे सगळे वाऱ्याचे शब्द आहेत अनिल म्हणजे वारा तनय तनय म्हणजे मुलगा नंदन म्हणजे मुलगा मुलग्याचे खूप सारे शब्द आहेत तनया तुम्ही सगळे शब्द पहा तनया म्हणजे मुलगी छोटासा काण्याचा फरक आहे पण अर्थ मात्र बदलतोय कांत म्हणजे नवरा भ्रतार आणि कांता म्हणजे बायको अर्धांगिनी पत्नी भार्या हे सगळे नव बायकोचे शब्द आहेत कांत म्हणजे नवरा कांता म्हणजे बायको सहोदर तो माझं सहोदर आहे सहोदर म्हणजे भाऊ बंधू भ्राता सॉरी भ्राता नाही हा भ्राता बरोबर आहे भार्या म्हणजे बायको बंधू भाऊ भ्राता हे भावाचे शब्द आहेत मिलिंद भुंगा भ्रमर अली मिलिंद हे मिलिंद म्हणजे भुंगा बघा खूप आतमधले जर शब्द तुम्ही पाठ केले ना तर खूप सारे अर्थ आहेत शाखामृग शाखामृग म्हणजे वानर प्रभाकर सकाळी जो किरण घेऊन येतो ना कर म्हणजे किरण प्रभा सकाळ आणि तो प्रभाकर म्हणजे सूर्य प्रभाकर म्हणजे सूर्य सहस्र कर म्हणजे सूर्य दीनमनी मार्तंड सूर्य खूप सारे सूर्याचे शब्द आहेत जरूर वाचा जाणून घ्या रजनीनाथ रजनी, रजनी म्हणजे माहीत असेल ना तर शब्द नक्की लक्षात राहील रजनी म्हणजे रात्र निशा रात्रीचा जो स्वामी आहे रात्रीचा जो मालक आहे तो आहे चंद्र रजनीनाथ म्हणजे चंद्र निशानाथ म्हणजे चंद्र निशा म्हणजे रात्र अशा पद्धतीनं शब्दांचे अर्थ समजून घ्या जवळजवळ आठशेला वर समानार्थी शब्द आपल्या पाठ्य घटकन्याय यशोदीपच्या घटकन्यायमध्ये दिलेले आहेत आणि आपलं जी आता मार्गदर्शिका येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे समानार्थी शब्द असणार आहेत जरूर वाचा इतरांना व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि या व्हिडिओच्या खाली ऑनलाईन टेस्ट आहे ती जरूर सोडवा काय चुकलं काय बरोबर आलं ते नक्की जाणून घ्या प्रश्न चुकल्यावर मात्र शांत बसू नका माझा प्रश्न का चुकला त्याचं उत्तर काय आहे ते नक्की पुस्तकात पाहून जाणून घ्या धन्यवाद